कुपोषणाने ग्रस्त स्तरावर विशेष लक्ष देऊन येथील आदिवासींवर कोट्यावधी खर्च केले जात आहेत व प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देण्याबाबत सांगितले जाते मात्र मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तहसीलमध्ये राशन वितरित करणाऱ्या गोदामात थेट सडलेला तांदूळ आल्याने गंभीर प्रकार समोर आला आहे येथील गोदाम किपर एम बी डांगे यांनी या तांदुळाची तपासणी करून परत केल्याची माहिती त्यांनी दिली आहे एम एच वीस डी ई चो सहासठ चौपन या वाहनाने आलेले तांदूळ खराब असल्यामुळे सदर वाहन तुमसर येथील व्यवस्थापन यांच्याकडे परत करण्यात आलेले आहे किती माल होता त्याच्यात दोनशे पन्नास क्विंटल पासष्ट किलो काय होतं तांदूळ होता आता कुपोषित ग्रस्त मेडघाटात सडलेल्या तांदूळ पाठवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची गरज आहे तांदूळ पाठवणाऱ्या अधिकाऱ्यास हे तांदूळ निकृष्ट असल्याचे का दिसले नाही तसेच ग्रस्त मेडघाटात सडलेला तांदूळ पाठवण्यामागचा त्या अधिकाऱ्याचा नेमका उद्देश काय यामागे कोणते आर्थिक लोप तर नाही ना, ना याबाबत संपूर्ण तपास वरिष्ठ प्रशासनाने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे धारणीहून न्यूज प्रतिनिधी शकील अहमद